कुरुलमध्ये हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. श्री हनुमान जयंती सोहळ्यानिमित्त कुरुल तालुका मोहोळ येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ 9 एप्रिल रोजी करण्यात आला होता, तर सांगता 16 एप्रिलला करण्यात आली. हनुमान जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या हरिनाम सप्ताहानिमित्त वीणापूजन व ज्ञानेश्वर माऊली पारायणाचे पूजन कामठी पोलीस स्टेशनचे API अंकुश माने, सरपंच माणिक पाटील, पंचायत समिती सदस्य जालेंदर भाऊ लांडे यांच्या हस्ते करण्यात आले. हरिनाम सप्ताहामध्ये सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, सायंकाळी 6 ते 8 प्रवचन व रात्री 9 ते 11 हरिकीर्तन आणि रात्री 11 नंतर हरिजागर व पाठे, 5:30 ते 6:30 काकडा अशा प्रकारे हरिनाम सप्ताहात रोज प्रवचन, कीर्तन, जागरण, भारूड व दररोज अन्नदान करण्यात येत होते. हनुमान जयंतीच्या निमित्ताने पैलवान रमेश अप्पा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जंगी कुस्त्याचे हे आयोजन करण्यात आले होते. अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वर पारायण सोहळा कुरुल ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. हरिभक्त पारायण महादेव महाराज माळी, नागनाथ वसमाळे, सरपंच माणिक पाटील, औदुंबर सावंके, सुनील आंबरे, बलभीम लांडे, सौदागर अप्पा जाधव, गजानन वेळापुरे, दिलीप कदम, शंकर गुरव, शिवा गुरव, रोहित साळुंके, शेखर माने, विठ्ठल लांबतुरे, श्रीरंग लांबतुरे यांचे सहकार्य लाभले, तर ज्ञानेश्वर माऊलींच्या गात्याची व प्रतिमेची भजन करत प्रभात फेरी गावातून काढण्यात आली. गुलालाचे कीर्तन हरिभक्तपरायण बलभीम महाराज लांडे, तर काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण मधुकर धनवे यांचे संपन्न झाल्यानंतर दहीहंडी कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप व भारुडाच्या कार्यक्रमाने हनुमान जन्मोत्सवाची सांगता करण्यात आली. लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजसाठी नानासाहेब ननवरे. लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. धन्यवाद. नाव काय घेतलं? मला म्हटलं अडवान्स टेक्नॉलॉजी वापरली, चालू टेक्नॉलॉजी प्रमाणे मी नाव घेतलं. काय घेतलं? मला म्हटलं काल परवा झालं माझं लग्न, लग्नात आला होता बँडवाला. नाव काय घेतलं मग सांगतो? काल परवा झालं माझं लग्न, लग्नात आला होता बँडवाला. बायकोचं नाव घेतो चुकीला नाही सारा. मी म्हणजे खरोखर तुला बायको संदीप एवढं घाबरता हे म्हणा चवान बायको अशी काल रांगत आली म्हणलं माझ्याकडे गुडघ्यावर रांगत. मी म्हणलो गुडघ्यावर रांगत आली आणि मग काय म्हणली तुला बायको? म्हणली असा खाटच्या खाली लपून कशाला बसलायची की बाहेर तुला जाऊ. गाव असता ओस पडले, हे घर असता जळून गेले आणि जो रस्ता काटे मोडले आणि हे सांगोल्याचे पूर माझ्या जाळ्यात सापडले. या देहगावचे पाटील मरून गेले, त्याच्या नारीने चुडे भरले, त्याच्या वाड्याचे बुरुळ हसळले आणि हे तर पोरे काचोरीत हो सापडले. प्रज्ञा प्रतिभा कल्पना शारदा मोठ्या बुद्धी वैभवांचे पेट असलेले आमचं हे 3.5 हाताचं देहगाव भक्तीविना ओस पडायला लागलं. ज्ञानासारखं पवित्र जोडा आमच्याकडे असताना आम्हाला गर्वाचं आणि अहंकाराचं काटल उतरायला लागलं. मन नावाचा पाटील मरून गेला, आत्मा नावाचा पाटील या देहातील मरून गेला आणि मग त्याची असणारी वासना नावाची बायको, त्या वासना नावाच्या बायकोनं चुडं भरलं. ज्याने 7,000 वर्ष तपश्चर्या केली त्या महान ऋषीला सुद्धा या मोह मायेन आणि वासनेनं आपल्या जाळ्यामध्ये ओढवून घेतलं. त्यावेळी या देहामध्ये धोर काढेन धोर. आहा नाद करू नको रे माझा, आहा नाद करू नको नाद. अरे बोलू नको रे गर्वाने, भारत मानावाचा